नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS या परीक्षेबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. NMMS या परीक्षेचा फुल फॉर्म होतो नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. तर ही जी परीक्षा असते, दरवर्षी ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये होते, पण यावर्षी ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल की नाही सांगू शकत नाही आपण, पण लवकरात लवकर होईल अशी आपण आशा करूया. तर त्याची तयारी आपण करणार आहोत. तर या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर असतो ज्याला आपण मॅट असं म्हणतो, MAT, त्याचा फुलफॉर्म होतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाचवीला असताना स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असतो, तशाच प्रकारची ही बौद्धिक क्षमता चाचणी आहे. दुसरा जो पेपर असतो त्या पेपरचं नाव आहे SAT, म्हणजे स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला शालेय क्षमता चाचणी असं म्हटलं जातं. तर या पेपरमध्ये एकूण चार विषय असतात, विज्ञान, गणित आणि इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, ज्याला आपण सामाजिक शास्त्रे असे म्हणतो. तर याच्यामध्ये 35 प्रश्न विज्ञानावरती असतात, 35 प्रश्न सामाजिक शास्त्रांवरती आणि 20 प्रश्न हे गणितावरती असतात. दोनही जे पेपर आहेत, हे दोन्ही पेपर 90 गुणांचे असतात आणि त्याला 90 मार्क असतात आणि वेळसुद्धा 90 मिनटांचा असतो. एकाच दिवशी आपल्याला हे पेपर्स द्यावे लागतात. हां, तर आपण थोडीशी आणखीन डिटेल्समध्ये बघूया माहिती. बघा, मॅट आणि सॅट पेपर 90 प्रश्न, 90 गुण आणि 90 मिनटे वेळ, म्हणजे सरासरी आपण जर बघायला गेलं तर एका मिनटाला एक प्रश्न, बरोबर, एका मिनटाला एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. ही जी परीक्षा असते, तुम्हाला माहिती असेल स्कॉलरशिपमध्ये एक मेरिट लागतं ठराविक, म्हणजे 300 मार्कांपैकी समजा 220 मार्कांचं मेरिट लागलं तर 220 जास्त मार्क ज्यांना मिळतात त्यांना स्कॉलरशिप मिळून जाते, बरोबर. तर तसं या परीक्षेमध्ये पण मेरिट लागतं, पण हे जे मेरिट असतं ते कॅटेगरी वाईज लागतं.